नमस्कार। ताई, कशी आहेस संपदा? अगं किती गोड दिसतेस। हो आमची धाकटी सुद्धा छान दिसते हो। अहो माझी सून आहे सुरेख, तिच्यामुळे आमच्या घराला शोभा आली। हो बाई हो, तुमची सून हो, पण तुमच्या सुनेला सटी सहामाशी आमच्या घरी पाठवा म्हणजे झालं। हो नक्की, पण आजी अहो सांगायचं राहिलं, लग्न फार सुरेख केलं हा तुम्ही। अहो आम्ही कसलं, आपण सगळ्यांनी मिळून कार्य यशस्वी केलंय। आता नातेवाईक नाही होत का आपण एकमेकांचे? निवेद दाखवूया आपण भोजनाचा। चला या। निरंजन, खरं तर नको, कारण महेशकडे खाणं पिणं सगळंच झालंय। नाही नाही असं नाही चालणार वसंतराव, इंद्रनील सुद्धा आता तुमचा जावई आहे, घ्या। हो आणि सगळ्यात धाकटा जावई जास्ती लाडका असतो। आमचे दोनही जावई छान आहेत आणि दोघेही आमचे लाडके आहेत। आई खरंच हे ऐकून मला अतिशय आनंद झाला, मला एक कॉफी चालेल। संपदा तू घेणार आहेस? नको, सासूबाईंनी जायफळ घातलेली कॉफी पाहिले। आई छान करते माझी कॉफी ना। हो ना, खूप छान करतात। त्याचबरोबर पुरी असती ना तर बासुंदी पुरी खाल्ल्याचा फील आला असता। संपदा नाही तुझे दुसरे जावई वाटत? हो हे मोठे जावई आणि ही मोठी मुलगी। किती छान ना, दोन वजी कशी एकदम डोक्यावरून उतरली। अहो ओझी कसली, जीवाभावाच्या मुली आहेत त्या माझ्या। तुम्ही त्यांना मुलासारखं वाढवलं असेल ना? नाही, मुलीसारखंच वाढवलं आम्ही आणि आम्हाला अभिमान आहे दोघींचाही। असं बोलू नये हो, आता त्या जागी तुमच्या मुली असत्या तर तुम्ही असंच म्हणाला असतात का? मला मुली नाहीत, मला ललिता सारखे दोन मुलंच आहेत। माफ करा, तुमची आणि माझी काही ओळख नाही, पण तुमच्या दोन्ही मुलांसाठी कधी ना कधीतरी सुना आणणारच असाल ना? आणि त्या कुणाच्या तर कुणाच्या तरी मुली असतील नाही का? आम्ही भाग्यवान आहोत की देवाच्या कृपेनं आम्हाला दोन मुली झाल्या, पण मुली जेवढा जीव लावतात ना तेवढी मुलं लावत नाही। तुम्ही हे ललिता समोर बोलताय? अर्थातच, कारण ललिताताईंचे विचार तुमच्यासारखे नाहीत याची खात्री आहे मला, आणि माझ्या मुलीशी त्या खूप प्रेमानं वागतील हे मला माहिती आहे। नाही राहू दे ना, आपण कशाला हा विषय पुढे वाढवायचा ना? बोलू दे ना ललिता, तुझे व्याही तुझ्यापेक्षा किती खंबीर आहे हे कळू दे ना त्यांना।